नमस्कार मित्रांनो, जी मराठीवरील देवमानूस या मालिकेमध्ये पुढे काय नवीन ट्विस्ट येणार आहे याचा आपण बघणार आहोत. तर देवमानूस या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत बघितलं होतं की आता अजितचे डॉक्टर, अजितचे सर म्हणजेच कोल्ड डॉक्टर हे अजितच्या विरुद्ध साक्ष द्यायला आलेले असतात व त्यांना पाहताच अजित खूप घाबरलेला असतो व त्याला आता वाटलेलं असतं की आता त्याचा खेळ संपलेला आहे. व खूप सारे लोक कमेंटमध्ये पण मागचे जेवढे मी व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये पण खूप सारे जण म्हणत होते की त्या डॉक्टरला बोला, आणि त्या डॉक्टरने जशी साक्ष दिली तशी अजित लगेच पकडलं जाईल. पण मित्रांनो, तसं नाही झालेलं. जसं त्या डॉक्टरने साक्ष दिली, डॉक्टर म्हटला, डॉक्टर खरं बोलला की हा कंपाऊंडर आहे, याचं नाव देवी सिंग आहे, व हा माझ्याकडेच काम करत होता, व यांनी पहिल्यांदा हात जोडून माझ्याकडे नोकरी मागितली आणि नंतर मलाच लुटायला लागला. यांनी माझ्याकडून सगळं काम शिकून घेतलं आणि परस्पर यो पेशंटला चेक करायचा आणि नंतर त्याला परस्पर गोळ्या द्यायचा आणि पैसे घ्यायचा, व असा हा लुटीत होता. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा यांनी माझ्या हातावर वार केला आणि तिथून निघून गेला आणि या कंपाऊंडरला तुम्ही पकडा व त्याला फाशी द्या. आणि नंतर डॉक्टर सगळं खरं सांगतात, पण अजित तेच दाव त्यांच्यावर पलटतो व त्याला प्रश्न विचारतो की जर तुम्ही मला नोकरीवर घेतलं होतं तर तुमच्याकडे फोटो तर असणार ना. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, फोटो तर डॉक्टरकडे नसतो, कारण की चव्हाण साहेबांनी तो आधीच नेलेला असतो. त्यामुळे डॉक्टरचं जी साक्ष असती ती अजितच्या विरुद्ध काहीच कामी येत नाही व ती फेल जाती सगळे. तर पुढच्या भागात असा काय नवीन ट्विस्ट येणार आहे की आता आर्याला वाटू लागलेलं असतं की आता ती केस हरणार आहे, कारण की अजित खूप तिच्यावर भारी पडत असतो. अजितने तिच्या सगळ्या साक्ष्यांना खोटं ठरवलेलं असतं व जज साहेबांनाही आता अजितवरच विश्वास यायला लागलेला असतो, कारण की अजित बोललेलाच इतका भारी असतो व तो ऍक्टिंगच इतकी भारी करत असतो की सगळ्यांना असं वाटू लागलेलं असतं व जज साहेबांना असं वाटू लागलेलं असतं की अजित निर्दोष आहे. तर आर्या दिव्याला म्हणत असते की आता मला असं वाटतं की देवी सिंग सुटून जाईल व त्याच्या विरुद्ध आपल्याकडे काहीच ठोस पुरावा नाहीये. त्यावर दिव्य तिला म्हणते की तू असं काही बोलू नको, कारण की मी त्याला खूप कष्टाने पकडलेलं आहे व त्याने खूप सारे खून केलेले आहे आणि ज्यांचे खून केलेले आहेत, जे निरापराध आहे, ज्यांनी त्याचं काहीच बिघडवलं नव्हतं, त्यांच्यासाठी आपल्याला त्याला फाशीवर चढावंच लागेल व त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. पण आर्या सगळी हिंमत हारलेली असते व आर्या म्हणत असते की मला नाही वाटत मी ही केस जिंकेन, व ही माझी जीवनातली पहिली केस आहे की ती मी हारत आहे, ती पण एक कंपाऊंडर सोबत मी लढले आणि मी हारले, ती तिची हार मान्यच करीत असते. तेव्हा दिव्य सिंग म्हणत असते की काहीतरी पुरावा असेल, काहीतरी ठोस पुरावा असेल की ज्याने आपण त्या देवी सिंगला म्हणजे अजित कुमार देव याला पकडू शकतो. व ते सगळं अजित लांबून ऐकत असतो व तो नाटक करीत असतो, त्याची लेस बांधायची, हवलदार त्याच्या शेजारी थांबलेला असतो व तो यांचं सगळं बोलणं ऐकत असतो. त्यावर दिव्या म्हणते की ज्या आश्रममध्ये तो लहानपणी राहत होता तिथून नक्की 100% काही ना काही पुरावा तर भेटेलच. व ते हे बोलतच असतात तेवढ्यात अजित ते सगळं ऐकतो व अजित आता ठरवतो की ते आश्रममधले सगळे पुरावे मिटून टाकायचे. व नंतर नवीन अजून एक असा ट्विस्ट दाखवलेला आहे की डिंपल एक गाडीच्या मागं डिक्की खोलते व त्या गाडीची डिक्कीमधून काही कागदपत्र काढते व त्या कागदपत्रावर अजितच्या डिग्री सर्टिफिकेट असतं, म्हणजे अजित डॉक्टर असतो याचा सगळा प्रूफ असतो. आता काय माहिती मित्रांनो की अजित डॉक्टर कसं काय निघला, अजित तर कंपाऊंडर असतो, मग त्याचे डिग्रीचे सर्टिफिकेट कुठून आले? तर होतं काय असं की डिंपल ते सगळं पाहते व डिंपलला खूप आश्चर्य वाटतं की हे कंपाऊंडर होते आणि अचानक डॉक्टर कसं काय झाले. व नंतर ती अजितला जेलमध्ये भेटायला जाते व ती अजितला ती फाईल देते आणि अजित म्हणतो की बघितलं का मी पण एक डॉक्टर आहे. त्यावर डिंपल म्हणते की तुम्ही खोटं नका बोलू, तुम्ही एक कंपाऊंडर आहेत आणि हे तुमचं डिग्री सर्टिफिकेट अजित कुमार देव नावाचं कुठून आलं मला खरं सांगा. त्यावर अजित आधी सांगतच नसतो व तिला म्हणत असतो की तुला काय करायचंय, जिथून आलं तिथून आलं, पण मी आता सुटणार आहे. त्यावर डिंपल म्हणते की मी तुमची खूप मदत केलेली आहे आणि जर तुम्हाला ही फाईल लागत असेल तर मला सांगा की अजित कुमार देव नक्की आहे तरी कोण. तेव्हा अजित रागाने म्हणतो की अजित कुमार देव हा माझा भाऊ आहे, हा माझा सख्खा भाऊ आहे आणि हा खरंच डॉक्टर आहे व मी देवी सिंग आहे. तर मित्रांनो, हा अजित कुमार देव नक्की दिसतो तरी कसा आणि नेमकी याचं काय झालं, याचा खून झाला की हा कुठं गायब आहे, का देवी सिंगने त्याला कुठं लपून ठेवलेला आहे, आता ते पुढच्या भागातच कळेल. व तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.